एवढं सगळं त्यांनी एवढं आम्ही सहन कसं करायचं सांगा तुम्ही. तुम्ही गरीबाची दखल घ्या आमची, न्याय करा तुम्ही, आम्हाला काय देऊ नका पण आमची न्याय करा तुम्ही. रुक्मिणी कांबळेंच्या या अश्रूंमध्ये दडली आहे. भिंगार दिवे आणि कांबळे या दोन दलित कुटुंबांवरील हल्ल्याच्या घटनेला 10 दिवस झाले, पण अजूनही मारहाण करणारे मुख्य आरोपी फरार आहेत. पोलीस आणि आरोपींचं संगनमत असल्याचा आरोप आता भिंगार दिवे कुटुंबियांनी केलाय. आरोपी शिंगाडे आणि कुरुंगे यांची तक्रार देण्यासाठी भिंगार दिवे आणि कांबळे इंदापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्याकडे गेले. त्यावेळी काळे काय वागणूक द्यायचे ते भिंगार दिवे यांच्याकडूनच ऐका. ही दखल घेतली नाही आणि काय म्हणाले की मी मारा मंगाचं कुटवरही तुमचं नियमित चालू आहे असे त्यांनी बोलून सुद्धा ही शिवाय दखल घेतली नाही. हल्ला करणारे आरोपी शिंगाडे आणि कुरुंगे हे इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे आणि गृहराज्यमंत्री राम शिंदे यांचे नातेवाईक आहेत. त्यांच्या दबावामुळेच पोलीस तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप भिंगार दिवे आणि कांबळे कुटुंबियांनी केलाय. लोक दबाव आणते, ती पोलीस स्टेशनला सुद्धा दबाव आणून ती कुठलाही त्यांना ही करू देत नाहीत. म्हणजे त्यांच्यासारखंच ही करून त्यांच्यासारखं त्यांचे लोक असल्यामुळं ती त्यांनाच साथ देतात. घर राज्यमंत्री हे त्यांचे पाहुणेच आहेत, ते वरनच सगळ्यांनी दबाव आणून त्यांच्यावर हे केलंय, मिटवायचा प्रयत्न केलाय, अन्याय झाला यांच्यावर, लेखा बार केलेल्या लहान मुलांना सुद्धा मारहाण झालेली आहे त्यांच्या. पोलीस टाळाटाळ 100% दबाव असल्यावर करणारच नाही, परंतु आम्ही जागृत राहणार आहे. आम्ही ते दबावाला बळी न पडता आम्ही त्यांच्या पाठीमागे लागून ते आरोपी 100% आरोप करणार आहे आणि आरोपी अटक कराय 100% लावणार. या प्रकरणी निपक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी एवढीच दलित कुटुंबांची अपेक्षा आहे, मात्र इथंही त्यांच्यावर पुन्हा अन्यायच होत असल्याचं चित्र आहे. लाखेवाडीतील दलित अत्याचाराच्या गुन्ह्यात पोलीस तपासावर सत्ताधारी दबाव आणत आहेत. हा मुद्दा आरोप प्रत्यारोपाचा असला तरी या गुन्ह्यातील पोलिसांचा तपास सुरुवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात राहिला आहे. या घटनेला 10 दिवस होत असताना या गुन्ह्यातील काही महत्वाचे आरोपी अद्यापही पोलिसांना सापडलेले नाहीत. ही एकच बाब पोलीस तपासावर प्रकाश टाकायला पुरेशी आहे. त्यातच तपासातील ही दिरंगाई सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे होते असा आरोप होत असेल तर ती निश्चितच गंभीर बाब आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवरसा, नितीन पाटणकर, झी मीडिया, इंदापूर, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.